आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तहसील कार्यालयात आंदोलक आणि पोलीस प्रशासन यांची बैठक संपन्न. बंद शांततेत आणि संयमाने पाळला जावा, पोलीस प्रशासनाने केलं आवाहन. गुरुवारी क्रांती दिनी शिरोळ तालुका बंद राहणार असा ठाम निर्धार मराठा आंदोलन संयोजन समितीच्या प्रमुखांनी पोलीस प्रशासनासोबत बैठकीत केला. सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागू नये, बंद शांततेत आणि संयमाने पाळला जावा यासाठी आंदोलन प्रमुखांनीच कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन करावे अशी विनंती पोलिसांच्या व तहसीलदार कार्यालयाकडून करण्यात आली आहे. शिरोळ तहसील कार्यालय येथे आंदोलक आणि पोलीस प्रशासन यांची बैठक झाली. पुरोगामी विचारांच्या शिरोळ नगरीला वारसा आहे. सर्व जाती धर्माचे लोक येथे गुण्या गोविंदाने नांदत आहेत. याचमुळे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला सर्व जाती धर्माचा पाठिंबा मिळाला आहे. गुरुवार 9 ऑगस्टच्या मराठा आरक्षणासाठी शिरोळ तालुका बंद पुकारण्यात आला आहे. गावागावातील तरुण भडकत आहेत, त्यांना संयोजकांनी शांत राहण्याचं आवाहन करावे. पोलीस प्रशासन देखील त्यांचे प्रबोधन करत आहे. संयोजकांच्या वतीने आंदोलन निश्चितच शांततेत पार पाडू, गुरुवारचा बंद यशस्वी करू असं सांगण्यात आलं. या बैठकीस जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे शहाजी निकम, शिरोळ पोलीस ठाण्याचे श्रीकृष्ण कटक ढोंड, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे कुमार कदम, नायब तहसीलदार जे वाय दिवे, सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, सर्जेराव पवार, शक्तिजीत गुरव, चंद्रकांत जाधव यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. ठीक आहे, बऱ्याच दिवसापासून आता हे आंदोलन सुरू आहे, दररोजच बैठका होत आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कुठं जायचं हा एक संभ्रमाचा विषय निर्माण झालेला आहे. तरीही आपण एक प्रातिनिधिक किंवा एक नेतृत्व करतोय, गौरसाहेब झोपलेले काय आपण एक नेतृत्व करण्याचा विडा उचललेला आहे. आम्ही प्रशासकीय नेतृत्व करतोय, तुम्ही समाजाचं नेतृत्व करताय आणि म्हणूनसाठी आपल्या समन्वयकांनी सांगितलेल्या भूमिकेप्रमाणे की हा उद्याचा जो बंद आहे त्या बंदला कोणीही आक्षेप घेतलेला नाही, प्रशासनानेही घेतलेला नाही, जसं आताच काय तहसीलदार साहेबांनी सांगितलं, प्रशासनाची सहकार्याची भूमिका आहे. फक्त हा बंद आदर्शवत व्हावा अशी मराठा सकल मराठा समन्वयकांचीच इच्छा आहे. तर तो आदर्शवत बंद कसा असावा, काय करावं काय करू नये, एक आचारसंहिता तुम्ही जे नेतृत्व करताय तुम्ही जरा तुम्हाला कार्यकर्त्यांना सांगितलं तर प्रशासनानं कुठं मला असं वाटतं की सांगायचा विषयच येणार नाही. जसं आता मी जयशंकरच्या यांच्याशी बोललो ते म्हणले की नाही साहेब आम्ही चौकात बसणार आहे, बाकी आम्ही काही करणार नाहीये. म्हणजे हाच मेसेज जर खरोखरच प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत गेला तर मला वाटतं की हे त्या त्या गावात किंवा जयशंकर असू दे किंवा शिरोळ असू दे किंवा कुरुंदवाड असू दे त्या त्या नेत्यांच्या हातात आंदोलन आहे असं नाही. आंदोलन आपण करणारच आहोत, तर आंदोलन कार्य आणि आंदोलन करते आपल्या कक्षेत राहावे ह्याचा सगळ्यांनी थोडासा अभ्यास पण करणं गरजेचं आहे आणि लक्ष देणं पण गरजेचं आहे, जेणेकरून जसं मागोपन झालं की मराठा समन्वयकांनी कुठली गोष्ट सांगितलेली नव्हती परंतु काही वर समाज म्हणतात त्यात घुसले आणि आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला, ही उद्या सुद्धा अशा काही गोष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच्यावर तुम्ही लोकांनी बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यासाठी जे नेते मंडळी आहेत त्यांनी थोडस आपण जे क्लास घेणं म्हणतो की त्या त्या ह्याच्यात म्हणजे समजा आता मागाशी पवारसाहेब म्हणजे उदगाव आहे तर त्यांना थोडासा हा मेसेज द्या की तुम्ही काय करणार आहे त्याची एक आचारसंहिता तयार करा. प्रत्येकानं आपल्या गावातली एक संहिता तयार केली की बाबा आपल्याला अशाच पद्धतीने जायचं ह्याच्या पलीकडे कोण जात असेल तर त्याला थांबवणं
त्याला आपल्यात घेणं हे सुद्धा आपलंच काम आहे. प्रत्येक गावात हे होणार आहे. महाराष्ट्र उद्गव वाले आता मला आमच्या आत्मसंभाग आले.